भारताच्या इतिहासामध्ये ज्यावेळी भारताची लोकशाही पूर्णपणे नेस्तनाभूत करण्याचा प्रयत्न झाला, या भारतामध्ये इमर्जन्सी आणीबाणी लागू झाली आणि त्यातून उभ्या भारताला एका बंदीशाळेमध्ये परिवर्तित करण्याचा प्रयत्न झाला, सत्ता इतकी उन्मत्त झाली की सामान्य माणसाचे संविधानाने दिलेले अधिकार हे देखील काढून टाकण्यात आले, ज्यावेळी श्रीमती इंदिरा गांधी यांना पराजय समोर दिसत होता त्यावेळी त्यांनी संपूर्ण संविधान बदलवलं, देशाच्या पंतप्रधानाच्या विरुद्ध कुठल्याही कोर्टात दाद मागता येणार नाही हा नियम त्या ठिकाणी तयार केला, पाहिजे तेवढे वर्ष संसदेच्या निवडणुका न घेता पंतप्रधानपदी त्यांना विराजित होता येईल अशा प्रकारचा कायदा केला आणि देशातल्या वृत्तपत्रांच्या संदर्भात पहिल्यांदा वृत्तपत्रांवर बंदी घालणं आणि त्याच्यामध्ये येणारी बातमी आधी स्क्रुटिनी झाल्याशिवाय छापता येणार नाही अशा प्रकारचा काळा निर्णय हा त्या काळामध्ये झाला। लोकशाहीचे सगळे पुरस्कर्ते यांना जेलमध्ये टाकण्याचं काम हे देखील त्या ठिकाणी झालं। मला आठवतं मी केवळ 5 वर्षाचा होतो आणि अचानक रात्री 2:30 पोलीस माझ्या घरी आले, माझ्या वडिलांना अटक केली। मला हे समजत नव्हतं की माझ्या वडिलांचा गुन्हा काय आहे। 2 वर्ष माझे वडील त्या ठिकाणी जेलमध्ये होते, पण ते केवळ एकटे नाही तर 3 लाख लोक या देशाच्या वेगवेगळ्या कारागृहामध्ये 2 वर्ष त्या ठिकाणी बंद ठेवले। सत्तेसमोर आपण झुकलो नाही तर लोकशाहीचे पुरस्कर्ते, लोकशाहीचे सेनानी, लोकशाहीचे सैनिक हे त्याच्या विरुद्ध त्यांनी लढा पुकारला। उभा देश झाला आता एक बंदीशाळा, इथे देवकीचा पाना तुधाने जळाला, कसे पुण्य दुर्दैवी आणि पाप भाग्यशाली, अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली, आणि त्या मशाली पेटवल्या आणि त्यातनं या देशाचं लोकतंत्र, लोकशाही आपण वाचवू शकलो। लोकशाहीला वाचवण्याकरता 1975 साली उभा देश जेव्हा बंदीशाळा केला होता त्यावेळी इंदिराजीच्या विरुद्ध आम्हीच लढाई केली होती आणि त्यावेळी लोकशाही पुन्हा बहाल केली होती। आजही तुम्ही लोकशाही बंद करण्याचा प्रयत्न करा, असतील तुमच्याजवळ पोलीस, पोलिसांचा गैरवापर करा, आमच्या कार्यकर्त्यांना पोस्ट केली म्हणून जेलमध्ये टाका, आम्ही परवा करणार नाही। या ठिकाणी भारतीय जनता पार्टी ही संघर्षातून उभी राहिली आहे, संघर्ष आमचा स्थायी भाव आहे आणि तो संघर्ष आम्ही सोडणार नाही। जनतेला न्याय जोपर्यंत मिळत नाही, लोकशाहीची मूल्य ही जोपर्यंत जोपासली जात नाही तोपर्यंत आम्ही संघर्ष करत राहू। जय हिंद, जय महाराष्ट्र।